नमस्कार, आज कीर्तीस किचनमध्ये आपण बघतो आहे पालकाची डाळ भाजी, जी मी डायरेक्ट कुकरमध्ये केली आहे आणि हे विदर्भ स्टाईल आहे। तर चला सुरू करूया। यासाठी मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक, लसूण, मिरची, थोडे धनीपूड आणि जिरं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्सरला त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। पुढे डाळ भाजीसाठी मी दोन डाळी घेतलेल्या आहे, एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ। त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे। व्यवस्थित दोन तीन पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर प्रेशर पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की मोहरी टाकलेली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं आपण वाटणामध्ये पण टाकलेलं आहे, त्यामुळे जिऱ्याचं प्रमाण कमीच टाका। तर आता पुढे आपल्याला हे वाटण टाकून द्यायचं आहे। तर व्यवस्थित अद्रक आणि लसणचा कच्चेपणा जातपर्यंत व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये। एक दोन मिनटं हिंग टाकलेलं आहे, आपलं वाटण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तेलामध्ये, हिंग टाकलेलं आहे। आता पुढे आपल्याला दोन टमाटर मी व्यवस्थित मध्यम आकारात चिरून घेतलेले आहे आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकलेला आहे। तर आता टमाटर आणि कढीपत्ता पण व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचा दोन तीन मिनटं। कढीपत्ता आधी फोडणीत टाकला तर तो जळतो, म्हणून मी आत्ता टाकते। हळदपूड टाकलेली आहे आणि याच्यापुढे मी मिक्स तिखट टाकलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं रंगाचं पण आहे आणि थोडं साधं पण तिखट आहे। ते तिखट टाकलेलं आहे व्यवस्थित आणि आता हे पण सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं तेलामध्ये दोन तीन मिनटं। त्याच्यापुढे डाळी टाकून दिल्या। डाळी पण आपल्याला खूप जास्त तेलामध्ये फ्राय करायच्या नाही आहेत। पालक टाकलेला आहे नंतर लगेच। पालक हा माझा अर्धी जुडी व्यवस्थित धुवून चिरून घेतलेला पालक आहे। पालक थोडा जास्तच टाका तरच फ्लेवर येतो छान। आणि बरोबर मोजून सहा वाट्या मी पाणी टाकलेलं आहे। तर छान आता याला उकळी येऊ द्यायची। तर उकळी आलेली आहे। आता याच्यापुढे आपल्याला याच्यामध्ये आमचूर पावडर आणि गूळ टाकायचं आहे। तर हे अतिशय महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे या डाळ भाजीसाठी, विदर्भ स्टाईलच्या डाळ भाजीसाठी। तर आमचूर पावडर आणि गूळ टाकलेलं आहे। जर आमचूर पावडर नसेल तर लिंबू आणि साखर पण वापरू शकता, चिंच आणि गुळाचा पण वापर तुम्ही करू शकता। त्याच्यापुढे गरम मसाला किंवा काळा मसाला किंवा गोडा मसाला, कुठला पण मसाला जो अवेलेबल असेल तो टाका। मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि भरपूर शेंगदाणे टाकलेले आहे। आणि आपल्याला आता मात्र इथे मीठ टाकायचं नाही आहे, तशाच तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे। तर व्यवस्थित एक मोठ्या आचेवर शिट्टी घ्यायची आणि दोन अगदी कमी आचेवर शिट्ट्या घ्यायच्या। आणि आपल्याला आता प्रेशर कुकरचं झाकण उघडलेलं आहे, तुम्ही बघू शकता मीठ मी आत्ता टाकलेलं आहे। सगळ्या डाळी व्यवस्थित शिजतात। जर आधी मीठ टाकलं असतं तर डाळी व्यवस्थित शिजत नाही चणा डाळ वगैरे, म्हणून मीठ नंतर टाकायचं। तर मीठ टाकून झालेलं आहे आणि आपली डाळ भाजी आता पुन्हा आपण बॉईल आणू याला चांगला, म्हणजे सगळे फ्लेवर्स अजून मिक्स होईल, मीठ व्यवस्थित मिक्स होईल आपलं। तर बॉईल आलेलं आहे आणि आपली डाळ भाजी सर्व करायसाठी रेडी आहे। तर तुम्ही हे कशासोबत पण खाऊ शकता, भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, नक्की करून पहा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच एका छानशा रेसिपीसह पुन्हा भेटू। तोवर सगळ्यांना माझा नमस्कार। हेल्दी खा आणि हेल्दी रहा।